नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रामदादा मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या YouTube चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणित इयत्ता 10 विभाग एक प्रकरण पहिले. प्रकरणाचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे आणि ह्यामधील आपल्याला सराव संच 1.5 मधील प्रश्न दुसरा पाहायचा आहे. बघूयात सराव संच 1.5 मधील प्रश्न दुसरा. चला प्रश्न दुसरा आपल्याला दिलेला आहे मित्रांनो. पहा, आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. तुम्हाला कृती पूर्ण करायची आहे. कृती पूर्ण करायची आहे. पहा कोणती कृती पूर्ण करायची आहे. तुम्हाला इथे अशा प्रकारची आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीवर समीकरणं दिलेली आहेत. मग आता आकृती दिलेली आहे, तो आकृती आहे कशाची रे बाबा, कशाची आहे रे बाब्या. बघ, आता अशा प्रकारची आकृती आपल्याला दिलेली असेल. सपोज अशा प्रकारची आकृती आपल्याला दिलेली असेल, हे अशा प्रकारची आकृती आपल्याला दिलेली असेल, ज्याच्या चारही बाजू काय असतात, एकरूप असतात, त्याला आपण चौरस म्हणतो ना याच्यामध्ये. आता अजून एक गुणधर्म असा चौरसाचे, पण जर अशा प्रकारची आकृती असेल, अशा समूह भुजा एकरूप असतील, ह्या दोन भुजा, या दोन भुजा एकरूप असतील, त्याला आपण आयत म्हणतो ना. मग ही आकृती कशाची झाली, आयताची झाली रे. चल, आयताची झाली का नाही, हो. मग आता पुढे तुला सोडवायचं आहे. बघा, तुला पुढे सोडवायचं आहे. काय सोडवायचं आहे तुला बेटा, बघ, पुढे तुला सोडवायचं आहे. तुला काय सोडवायचं आहे, हे गणित सोडवायचं आहे. काय दिलेलं आहे, 2x + y + 8. काय दिलेलं आहे, अबे 2x + y + 8 दिलेलं आहे. आणि पुढे बघ, 4x - y दिलेला आहे, दिलेला आहे. आणि पुन्हा दिला 1 + 4 + 2y दिलेला आहे. आता ह्याच्यावरून तुला काय करायचं आहे, काय करायचं आहे, फाई इकडं पुस्तक घेऊन बस. एक्स आणि वायच्या किमती काढा. कोणाच्या किमती काढायच्या, माझ्या काढशील का, नाही. एक्स आणि वायच्या किमती काढा. काय करायचं बेटा, एक्स आणि वायच्या किमती तुला काढायच्या आहेत. मग आता पुढे काय दिलंय, माझे क्षेत्रफळ. कोणाचे क्षेत्रफळ, ह्या आयताचे क्षेत्रफळ रे. माझे क्षेत्रफळ नको काढू, ह्या आयताचे क्षेत्रफळ काढायच्या व परिमिती काढा. दिलेलं आहे, प्रश्न समजला का. आता तुम्हाला समीकरणं तयार करायची. ती कशी करायची, सर ह्याच्यात काय दिलेलं, समीकरण तर नाही दिलेलं आहे. थांब थांब रे थांब, गडबड करू नको. बघ, तुम्हाला ही आकृती दिलेली आहे, कशाची आहे, आयताची दिलेली आहे, त्याच्या बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत. मग आपल्याला गुणधर्म माहीत आहे, आता आपल्याला सोडवायचं आहे. मग आपण इथं उत्तर लिहिणार. आपल्याला माहीत आहे, मला माहीत आहे, तुला माहीत आहे, सगळ्या जगाला माहीत आहे, पण आपण काय मकाऊन आपल्या लक्षात राहत नाही, आपण एफर्ट्स लावत नाही. जगा जगातली कोणतीच गोष्ट अशी की नाही आहे, सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. मग आपण हे पण करू शकतो, चला मी पण करू शकतो, आता तुम्ही पण करू शकणार व्हिडिओ पाहिल्यानंतर. बघा, तर आपल्याकडे गुणधर्म असतो आयताच्या समूह भुजा कशा असतात मित्रांनो, आयताच्या, कोणाच्या, माझ्या नाही रे, आयताच्या समूह भुजा. समूह म्हणजे काय, समूह म्हणजे काय, समोरासमोर. बघ, समोरासमोर आपण पाहतो ना, समोरासमोर एकाच्या एकमेकासमोरासमोर, त्याला समूह म्हणतात. आयताच्या समूह भुजा म्हणजे समोरासमोरील बाजू. आयताच्या समूह भुजा कशा असतात रे बाब्या, एकरूप असतात. असतात की नाही, असतात. हा गुणधर्म असतो आयता, ठीक आहे. हा आयताचा गुणधर्म असतो, आयताच्या समूह भुजा एकरूप असतात. ठीक आहे, आता आयताच्या समूह भुजा एकरूप असतात. मग आता आपल्याला ह्याच्यावरून दोन समीकरणं मिळणार. मग आपण लिहिणार आयताच्या समूह भुजाची पहिली जोडी, आयताच्या समूह भुजाची पहिली जोडी, आयताच्या समूह भुजांची पहिली जोडी. आता पहिली जोडी कोणती असेल, आयताच्या समूह भुजा एकरूप तर असतात रे बाब्या, पण ह्याच्यामध्ये ही पहिली जोडी आहे रा. पहिली जोडी कोणती घे, ते म्हणा ना, ह्या दोन बाजू एकरूप असेल, ह्या दोन बाजू एकरूप असेल. आपण पहिली जोडी ही घेऊ, 2x + y + 8 ही बाजू आहे, ह्याची जोडी कोणती आहे, 4x - y आहे. मग आता आपण सुरुवातीला घेणार 2x + y + 8 बरोबर हे 4x - y. काय आहे, 2x + y + 8 बरोबर 4x - y. हे मी कुठून लिहिलं, आयताच्या समूह भुजा एकरूप असतात. म्हणजे हे जे बाजू दिलेली आहे, हे या बाजूशी एकरूप असेल, त्याची लांबी समान असेल. ठीक आहे, मग आता पुढे बघा, 2x + y + 8 बरोबर 4x - y दिलेलं आहे, दिलेलं आहे, दिलेलं आहे ना. मग आता पुढे तू काय करशील, हे 4x इसको उठा केले डाव्या बाजूला घेऊन जाऊन. काय करायचं आपल्याला, हे 4x उजव्या बाजूला आहे, याला इकडं आणायचं. अरे आणावं लागतं रे, आपल्याला कार्यक्रम करायचा आहे याचा. मग आपल्याला 4x उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला घेऊन यावं लागते. मग आपण काय करणार, 2x - 4x
आता अधिक वाय इथेच ठेवायचे, हे वजा वाय ह्याला इकडं आणा, त्याची बाजू बदलणार, त्याचे चिन्ह बदलणार, ठीक आहे। मग आता वजा वाय तिकडं आहे त्याला इकडं घेऊन ये बाब्या, तू इकडं घेऊन आला त्याचं चिन्ह बदलणार, वजा वायचं चिन्ह इकडं अधिक वाय होऊन जाईल। मग आता अधिक वाय लिहिशील तू, ठीक आहे। आता हे आठ मला ह्या बाजूला नको, डाव्या बाजूला मला नको, मला ते आवडत नाही डाव्या बाजूला, मला उजव्या बाजूला घेऊन जायचं आहे। आवडो फिवडो निवडो काही नसते, आपल्याला तिकडे घेऊन जावं लागतं। तिथला अधिक आठ तिकडे घेऊन जर तुम्ही गेला तर वजा आठ होणार, काय होणार, वजा आठ होणार बे, वजा आठ होणार। चला वजा आठ झाले ना, यस। आता पुढे बघ, दोन एक्स वजा चार एक्स, आता दोघांचे दोन एक्स आणि चार एक्स हे दोन्ही सजाती पदं आहेत, ह्याच्यामध्ये एक्सचा सहगुणक दोन आहे, एक्सचा वजा चार आहे, म्हणजे ह्या त्यांची आपल्याला बेरीज तर करता येणार नाही, कारण दोघांची चिन्ह सारखी आहेत का, नाहीत। मग कसा बाकी करूत ना, हो, चार एक्स वजा दोन एक्स होता दोन एक्स झाले दोन एक्स, पण मला सांग चिन्ह कोणत्या संख्येचं देशील, मोठ्या संख्येचं, चार ही मोठी संख्या आहे, मग आपल्याला वजा दोन एक्स लिहायची। चल मी लिहिले वजा दोन एक्स अधिक वाय अधिक वाय अधिक वाय अधिक वाय, दोन वाय, किती वाय, दोन वाय, दोन वाय रे, दोन वाय। चला दोन वाय झालेत, हे दोन वाय झाले बरोबर वजा आठ, झाले वजा आठ, ठीक आहे। आता वजा दोन एक्स अधिक दोन वाय वजा आठ आहे, या समीकरणाच्या प्रत्येक पदाला जर तुम्ही दोननं भागलात जाते की नाही, भाय दोन एक्स आहे, दोन वाय आहे, आठ आहे, अभे जाते ना, कुठं जाते ना, दोन एक्स दोन दोन वाय आणि आठ आहे, दोघं समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर दोनने भाग दिलात तर इथं काय येणार, वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा चार, येतर वजा चार येते। आता अजून मी त्याच्यामध्ये काय करू शकतो, काय करू शकतो, बदल करू शकतो, वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा चार आहे, मला ह्या एक्सचं चिन्ह अधिक बनवायचं आहे, मग या समीकरणाला वजा बाकी चिन्ह गुणा ना, इथं वजा एक्स आहे तर इथं होणार अधिक एक्स, मग आता प्रत्येकाचं चिन्ह बदलणार, वजा असेल तर अधिक होईल, इथं अधिक वाय आहे म्हणजे वजा वाय होईल, एक्स वजा वाय बरोबर। आता वजा चार, वजा चारला चिन्ह बदललं ना, वजा बाकीच्या चिन्हानं गुणला तर अधिक चार होईल, म्हणजे एक्स वजा वाय बरोबर चार होऊन जाईल। ह्याला आपण समीकरण नंबर एक देऊ, मी दिलं याला समीकरण नंबर आपण एक दिलं, दिलं ना, दिलं। आता पुढे लिहायचं, आयताच्या समुख बाजूची दुसरी जोडी, आयताच्या समुख बाजूची दुसरी जोडी, आयताच्या समुख बाजूची दुसरी जोडी रे बाब्या, आयताच्या समुख बाजूची दुसरी जोडी आपल्याला घ्यायची आहे, कोणती जोडी, दुसरी जोडी। चला आयताच्या समुख बाजूची दुसरी जोडी, आता दुसरी जोडी कोणती आहे, बघ, दोन वाय एक्स अधिक चार आणि दोन वाय ह्या दुसरी जोडी आहे, ह्या दोन्ही सुद्धा एक रूप असेल ना, मग आपण लिहू शकतो एक्स अधिक चार बरोबर दोन वाय, काय लिहिलं मी, एक्स अधिक वा एक्स अधिक चार बरोबर काय लिहिलं, एक्स अधिक चार बरोबर मी लिहिलं मित्रांनो, एक्स अधिक चार बरोबर लिहिलं, लई ऊन आहे रे बाबा, लई ऊन तपत आहे। चला एक्स अधिक चार बरोबर दोन वाय आहे, आहे ना, मग आता हे दोन वाय तिकडं का खायचं काम आहे का, त्याचा त्याला घेऊन या डाव्या बाजूला, मग आपण काय करूयात, एक्स आता अधिक दोन वाय आहे त्या बिचाराचं जर इकडं आलं तर वजा दोन वाय होऊन जाईल ना, मग आता एक्स वजा दोन वाय बरोबर, आता हे अधिक चारला तिकडं घेऊन जा, कुठं, तिकडं, तिकडं कुठं बे, उजव्या बाजूला, चल अधिक चार तिकडे घेऊन जा, तर काय होणार, वजा चार होणार, वजा चार होणार, ठीक आहे। एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार झालं ना, झालं, आपल्याला दुसरं समीकरण पण मिळालं। आता तू काय करशील, तू तुझं डोकं लावशील, आहे की नाही तुझ्याकडे डोकं, मला तर वाटते तुझ्याकडे डोकं लई आहे, मग समीकरण एक आणि समीकरण दोनमध्ये बघायचं आणि आपल्याला पुढे सोडवायचं आहे, मग सोडवूया। चला काय दिलंय समीकरण एक, एक्स वजा वाय बरोबर चार, काय, एक्स वजा वाय बरोबर चार, आणि समीकरण दोन दिलेलं आहे एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार, आहो दिलं, बघ समीकरण एकमध्ये काय आहे, समीकरण एकमध्ये एक्सचा सहगुणक काही नाही म्हणजे एक आहे, समीकरण दोनमध्ये पण एक्सचा सहगुणक काही नाही म्हणजे एक आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, समीकरण एकमधून दोन वजा करू शकतो ना, करू शकतो, आपल्याला एक्सची किंमत एक्स एक्स गायब करून टाकायची, त्याला फेका तिकडे नेऊन आपल्याला वायची किंमत भेटते ना, मग आपण भेटूच, चला किंमत आपण मिळूया, मग आपण लिहिणार समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू, समीकरण एकमधून काय करायचं तुला, समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू, समीकरण दोन वजा करू, चला समीकरण एकमधून तुला करायचं आहे बाब्या समीकरण दोन वजा, मग समीकरण एक काय आहे बघ, एक्स वजा वाय बरोबर काय आहे रे, चार आहे, आहे की नाही, चार आहे रे, आहे, चारच आहे, समीकरण दोन काय आहे बघ, एक्स वजा दोन वाय, एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार,
आहे का नाही? हो, यांची वजाबाकी करायची आहे. चल वजाबाकी कर पटकन. चल वजाबाकी चिन्ह दे, ह्या एक्स चिन्ह अधिकचा आहे तर वजा होईल, कारण जेव्हा आपण दोन समीकरणांची वजाबाकी करतो तेव्हा काय असेल, दुसऱ्या समीकरणामधील प्रत्येक पदाचे चिन्ह बदलणार. मग आता इथं वजा दोन वाय आहे तर इथं अधिक वाय होणार, इथं वजा चार आहे तर इथं अधिक चार होतील. ठीक आहे, आता अधिक एक्स आणि हे वजा एक्स झाले कॅन्सल. काऊन कॅन्सल झाले? दोघांची पटतच नाही, दोघं एकमेकांचा ढिसमी ठेव ठेव करणार करून टाकतील. झालं ते एक्स एक्स कॅन्सल झालं. आता वजा वाय अधिक दोन वाय, वजा वाय अधिक दोन वाय, दोन वायमधून वाय गेलं तर फक्त वाय राहणार. राहिलं वाय, चल वाय राहिलं बरोबर. आता चार अधिक चार, चार अधिक चार किती होतात रे? आठ होतात ना, होतात आठ. बघा वाय बरोबर आठ आलेलं आहे. आता वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण एकमध्ये ठेव, दोनमध्ये ठेव, त्या मनात आलं त्याच्यात ठेव, किंमत वाय तुम्हाला एकशी किंमत मिळून जाईल. चला मग वाय बरोबर आठ आपण लिहिणार. वाय बरोबर आठ ही किंमत, वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण, वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवशील तू? एकमध्ये ठेव. चला समीकरण एकमध्ये ठेव. वाय बरोबर आठ ही किंमत आपल्याला समीकरण एकमध्ये ठेवायची आहे. तुम्ही दोनमध्ये पण ठेवू शकता, तुमच्या मनासारखं तुम्हाला दिलं असेल, तुम्हाला जे चांगलं वाटते ते करा, पण मनानं करू नका, कारण हे ह्याचे पण काही नियम असतात. चला मग आता आपल्याला एक वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवायची आहे. आता मी वरतं सगळं पुसणार आहे. चला आता इथं मी पुसणार आहे. आता आपल्याला काय करायचं, वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवायचं. समीकरण एक काय आहे, एक्स वजा वाय बरोबर चार आहे. चला वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवायचं. समीकरण एक आहे, एक्स वजा वाय बरोबर आपल्याकडे आहे चार. झालं चार, तुम्हाला वायची किंमत काय करायची आहे, आठ ठेवायची आहे. म्हणजे काय होणार हो, एक्स वजा आठ बरोबर चार होणार की नाही? शंभर टक्के होणार, शंभर टक्केच होणार, होणार. मग आता पुढे काय करशील तू, एक्स बरोबर हे चार ॲज इट इज ठेवशील उजव्या बाजूला, हे वजा आठ काय आहे डाव्या बाजूला आहे त्याला तिकडे घेऊन जावंच लागणार आहे, कारण आपल्याला वायची किंमत एक्सची किंमत काढायची आहे. वजा आठ तिकडे घेऊन गेले तर अधिक आठ झाले, म्हणजे एक्स बरोबर किती झाले बेटा, चार आणि आठ झाले बारा. म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे, बारा आलेली आहे. एक्सची किंमत बारा आलेली आहे आणि वायची किंमत किती आलेली आहे, आठ आहे. मग आता आपण काय करू शकतो, आता आपल्याला एक्स आणि वायच्या किमती तर मिळाल्या, आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, क्षेत्रफळ आणि परिमिती काढायच्या. क्षेत्रफळ आणि परिमिती काढण्यासाठी आपल्याला लांबी आणि रुंदी माहीत असणं महत्त्वाचं आहे. आता लांबी म्हणजे काय असेल हे बघा, हे दोन एक्स अधिक वाय अधिक आठ आहे, दोन चार एक्स वजा वाय ही बाजू जी आहे, ह्या बाजू आहेत लांबी आणि ह्या जो बाजू आहे ते रुंदी आहेत. मग आपल्याला लांबी आणि रुंदी काढायची आहे, म्हणजे आपण काय करणार, एक्सची किंमत किती आहे, बारा आहे, वायची किंमत किती आहे, आठ आलेली आहे. एक्सची किंमत किती आलेली आहे मित्रांनो, एक्सची किंमत बारा आलेली आहे, वायची किंमत आठ आलेली आहे. आता एक्स आणि वायच्या किमती आपल्याला काय करायच्या, ह्या म्हणजे आयताच्या कोणती बाजू आपल्याला जर लांबी काढायची असेल तर आपण लांबी कोणत्या असतील, ह्या दोन्हीपैकी एक बाजू घ्यायची, त्याच्यामध्ये आपल्याला लांबी मिळेल. बघा कशी मिळणार लांबी, वायची किंमत आठ आहे, एक्सची किंमत बारा आहे. बघा पुढं, वायची किंमत किती आहे, वायची किंमत आठ आहे, एक्सची किंमत बारा आहे. मग आपल्याला लांबी अगोदर काढावी लागेल. मग आपण लिहिणार आयताची लांबी, आयताची लांबी, कोणाची लांबी, माझी लांबी नाही, आयताची लांबी. आता तुला काढायची आहे आयताची लांबी. आयताची लांबी काढायची असेल तर काय करणार, काय करणार तू, बघ ही बाजू किंवा ही बाजू घेणार. मला चार एक्स वजा वाय सोपं वाटणार आहे, मी चार एक्स वजा वाय लिहिणार, कारण ह्या दोन्ही बाजू लांबीच आहेत. काही पण घ्या, एक्स आणि वायच्या किमती ठेवा, लांबी मिळेल रे बाब्या. चल चार एक्स वजा वाय झालं, चार एक्स वजा वाय लिहिलं मी, एक्सची किंमत किती आहे. आता चार एक्स वजा वाय म्हणजे चार गुणिले एक्स आहे, म्हणजे चार गुणिले एक्सची किंमत बारा आहे, वजा वायची किंमत किती आहे बे, आठ आहे. चला आठ लिही. आता मी हे शब्द फक्त मनोरंजनासाठी वापरतो, असे शब्द वापरू नये. बघा चार गुणिले बारा वजा आठ आहे, बारचौक किती होतात, बारचौक अठ्ठेचाळीस, आणि वजा आठ करायची तुला, वजा आठ बरोबर चाळीस झाले. आयताची लांबी झाली मित्रांनो चाळीस. आता रुंदी काढूया, चला आयताची रुंदी, आयताची रुंदी, आयताची रुंदी बरोबर. आता रुंदी तू काय करशील, एक्स अधिक चार घे किंवा दोन वाय घे, काही पण घे, आयताची रुंदी आपल्याला मिळणार आहे. मी काय करतो, दोन वाय घेतो. चला दोन वाय, आता वायची किंमत आपल्याला माहीत आहे, दोन गुणिले वायची किंमत किती आहे रे, आठ आहे, म्हणजे आठ दोन सोळा. आयताची लांबी आलेली आहे चाळीस, आयताची रुंदी आलेली आहे आठ. क्षेत्रफळ आणि परिमिती काढू शकतो. मग आता मी काय करणार, आयताचे आयताची परिमिती अगोदर काढून घेऊत आपण. चला आयताची परिमिती, आयताची परिमिती आपल्याला काढायची आहे. आयताची परिमिती म्हणजे काय असते, दोन गुणिले लांबी अधिक
2 × 2 = 2 अधिक 2 × 2 = 2 हे आयताची परिमिती असते. मग आपण काढूयात, चला 2 × 2 किती आलेली आहे, 40 आलेली आहे, अधिक रुंदी किती आलेली आहे, 2 × 16 म्हणजे सांगा मला 4 × 2 = 8. 40 × 2 करायचे म्हणजे 4 × 2 करायचे, 0 वाढवायचा, 4 × 2 = 8 आणि 0 पुढं म्हणजे 80 झाले रे. चल पुढं, आता मला 16 × 2 करायचे, 16 × 1 = 16 आणि 16 × 2 = 32 होतात. चला 32 लिहून टाक. मग किती होणार हे, 32 आणि 80 झाले 112. मग आपण लिहू शकतो आयताची परिमिती आपल्याला लिहायची आहे. मग आता ह्याला एकक द्यावा लागेल, आपल्याला एकक दिलेलं आहे का, नाही, म्हणून आपण 112 एकक लिहिणार. 112 एकक लिहिणार, मी लिहिलं 112 एकक लिहिलेला, मी लिहिलं 112 एकक. आता पुढं, आता बघा आयताचे क्षेत्रफळ तुला काढायचं आहे. आयताचे क्षेत्रफळ काय असते बेटा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याकडे सूत्र असतं, लांबी गुणिले रुंदी असते रे बेटा. मग लांबी किती आहे, 40 आहे, आणि रुंदी किती आहे, 16 आहे. तुला 16 × 40 करायचे आहे. मग 16 × 64 होतात, 16 × 64 लिहून टाक आणि पुढे 0 लिहून टाक, 640 झालेला आहे. आता क्षेत्रफळ असल्यामुळे याचा एकक तर आपल्याला दिलेलं नाही आहे, मग आपण चौरस एकक लिहू शकतो. म्हणजे आपण लिहिणार पुढं चौ एकक म्हणजे आपल्याला एक्सची किंमत मिळाली, वायची मिळाली, परिमिती मिळाली, क्षेत्रफळ मिळालं, सगळंच मिळालं. एक्सची किंमत किती आली, 12. वायची किंमत किती आली मित्रांनो, 8. आयताची परिमिती आली 112 एकक आणि क्षेत्रफळ आलं 640 चौ एकक. अशा प्रकारे प्रश्न दुसरा आपला इथे संपलेला आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर अजून तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्हाला सराव संच 1.5 वरील प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळेल. फक्त हा हे प्रश्न जे आहेत ते थोड्या मोठ्या स्वरूपाचे आहेत, म्हणून आपण प्रत्येक प्रश्नावर एक एक सेपरेट व्हिडिओ बनवत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करत रहा अभ्यास. धन्यवाद.